अध्यक्ष महोदय या ठिकाणी विधवी क्रमा, क्रमांक एक्कावन शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार वीस याच्यावर माझे विचार मांडण्याकरता मी उभा आहे मी पहिल्यांदा या विधेयकाचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या वाढणाऱ्या घटना समाज माध्यम आल्यानंतर त्या समाज माध्यमांचा होणारा दुरुपयोग आणि त्यातनं वेगळ्या प्रकारचे चालू झालेले लैंगिक ले चाळे किंवा वेगळ्या प्रकारचं टीझिंग अशा या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती की आपण अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत ते कडक केले पाहिजे आज आपल्याकडे भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड सी आहे सीआरपीसी आहे फौजदारी प्रक्रिया संहिता आणि या दोन्ही कायद्यांमध्ये या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी अजून सक्षम कशा करता येतील हा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो मुळातच आपण बघितलं असेल तर महिलांच्या संदर्भात एखादी घटना घडल्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे संवेदनशीलतेनं झालं पाहिजे प्रॉसिक्युशन हे संवेदनशीलतेनं झालं पाहिजे अशा प्रकारची आपली भावना आहे मुळात ज्यावेळी नवी दिल्लीमध्ये निर्भयासारखी दुर्दैवी घटना झाली आणि त्या घटनेनंतर देशाच्या कायद्यांमध्ये देखील बदल झाला आय पी सी आणि सी आर पी सी या दोन्ही कायद्यांमध्ये रेपची डेफिनेशन बदलली ती अधिक कडक झाली मोलेस्टेशन ची डेफिनेशन बदलली आणि त्याची व्याप्ती देखील वाढवण्यात आली आणि ती व्याप्ती वाढल्यामुळे एक प्रकारे संरक्षण महिलांना देण्याचा प्रयत्न आपण केला आज आपण पाहतो की 2013 हजार तेरा पूर्वी ज्या गोष्टी मॉलेस्टेशनच्या शोधण्यात यायच्या त्या आता रेपच्या शोधण्यात गेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे जरब बसवण्याचा प्रयत्न हा या कायद्यांच्या माध्यमातून झालाय तथापि इतके कायदे कडक केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात घटना घटत आहेत कुठेतरी समाजामध्ये महिलांच्या संदर्भातला आदर एक हा कसा वाढवता येईल याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल विशेषतः आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जेंडर इक्वॅलिटी ही कशा प्रकारे आमच्या नवीन पिढीला शिकवता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि इंटरनेटमुळे जे काही पोर्नोग्राफीच जग लहान बालकांनाही खुलं होत आहे ज्यावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत ज्यावर आपण कायदे केले आहेत तथापि ते थांबत नाही तर याही संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहीम आपल्याला चालवावी लागेल तेव्हाच अशा प्रकारचे कायदे जे आहेत हे के कायदे केल्यानंतर त्या कायद्यांचा फायदा होईल पण यात सगळ्यात महत्वाचं काय आय पी सी मध्ये आपण केलेले जे काही बदल आहेत या बदलांवर आपला कंट्रोल आहे पण सीआरपीसी मध्ये आपण जे बदल केले आहेत त्याच्यावर दुर्दैवाने आपला लिमिटेड कंट्रोल आहे आज आपण बघा कोपर्डी सारखी घटना झाली उभा महाराष्ट्र कोपर्डीच्या घटनेनं त्या ठिकाणी हल्ला आपण ट्रॅक कोर्टाची विनंती केली कोर्ट त्या ठिकाणी बसलं काही महिन्यांमध्ये कोर्टाने त्याचा निकाल दिला आणि तो निकाल दिल्यानंतर अद्यापही सर उच्च न्यायालयामध्ये कारण आपल्याला कल्पना आहे की फाशी दिल्यानंतर ती उच्च न्यायालयाने कन्फर्म करावी लागते अद्यापही ही केस उच्च न्यायालयामध्ये सुरूच होऊ शकली नाही म्हणजे आज या घटनेला काही वर्ष उलटून गेले तरी देखील उच्च न्यायालयामध्ये ही केस सुरू होऊ शकलेली नाही त्यामुळे हे कायदे करत असताना न्यायदानाची जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण कसा बदल आणू शकलो पाहिजे याचा विचार जर आपण केला नाही तर हे कायदे करून कागदावर आपण कायदे मजबूत करू परंतु एखाद्याने कसूर केला तर त्याला जी शिक्षा झाली पाहिजे ही शिक्षा मात्र या ठिकाणी होणार नाही आज या कायद्यामध्ये आपण बदल करताना काही स्ट्रिंजंट गोष्टी केल्यात सुरुवातीला डेटाच्या संदर्भात कुठलाही अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर जे काही विविसित सेक्शन्स आहेत त्या सेक्शनमध्ये अधिकाऱ्याने डेटा मागितल्याबरोबर तीन दिवसामध्ये तो डेटा दिला पाहिजे तो जर दिला नाही तर तीन महिन्यापर्यंत शिक्षा किंवा पंचवीस लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा प्रकारे आपण ही तरतूद केली आहे ही तरतूद अतिशय चांगली आहे फक्त ही तरतूद प्रॅक्टिकल आहे का याचाही थोडासा विचार हा आपल्याला करावा लागेल आपली मूळ तरतूद सात दिवसाची होती ती आपण तीन दिवसावर आणली भावनेच्या दृष्टीनं मी विचार केला तर मलाही तीन दिवस चांगले वाटतात परंतु याच्यातनं भविष्य काळातले लिटिगेशन तयार होणार आहेत तीन दिवस मोजाचे कसे आजपत्र पोचलं शेवटचा दिवस मध्ये एकच दिवस मिळतो आणि मग यातनं टेक्निकल ऑफेन्सेस तयार होतील आणि त्या टेक्निकल ऑफेन्सेस करता कुठली रेमेडी आपल्याकडे नाही आणि म्हणून पुन्हा आपल्याला अमेंडमेंट करावी लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातला प्रॅक्टिकल विचार हा करण्याची गरज आहे यासोबत हे जे सगळे डेटा प्रोव्हाइड करणारे प्रोव्हाइडर्स आहेत हे काही केंद्रीय कायद्यांनी देखील बांधील आहे उदाहरणादाखल आपल्या देशातला कायदा असा आहे की मोबाईल टेलिफोनी मध्ये दोन वर्षापेक्षा जास्त डेटा ठेवता येत नाही तो डंप करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये तीन दिवसामध्ये जर डेटा दिला नाही तर आपला हा सेक्शन लागू होणार आहे आणि मग हे दोन कायद्यांचं कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि हा कायदा आपण ओव्हर रायडिंग म्हणतो पण तो ओव्हर रायडिंग तेव्हाच होईल जेव्हा हा ओव्हर राईड करण्याकरता आपल्याला राष्ट्रपतींची परवानगी मिळेल एक्सप्रेस परवानगी लागेल आता याच्यामध्ये हा जो काही टेलिग्राफिक अॅक्ट किंवा जो काही केंद्र सरकारचा ऍक्ट आहे त्या ऍक्टला अधिक्रमित करून आम्ही अशा प्रकारची तरतूद करतो अशा प्रकारचं कुठलंही मेन्शन याच्यामध्ये नाही आहे ते मेन्शन करून त्या संदर्भात राष्ट्रपतीपर्यंत कायदा जावा लागेल आणि ज्यावेळेस राष्ट्रपती त्याला मान्यता देतील त्यावेळेस महाराष्ट्रापुरतं ती सूचना जी आहे किंवा ते जे संशोधन आहे ते मान्य होईल आणि मग आपण ही जी काही या ठिकाणी तरतूद केली आहे ही तरतूद अंमलात येईल आणि म्हणून माझी विनंती आहे की चांगला कायदा करताना तो प्रॅक्टिकल झाला पाहिजे या दृष्टीनं हेही आपण या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे यामध्ये आपण जो कोणी याची डेफिनेशन वायडर केली आहे मी स्वागत करतो कारण आपण ही डेफिनेशन पुरुष स्त्री किंवा ट्रान्सजेंडर अशा तिघांनाही लागू केली आहे मात्र ही डेफिनेशन लागू असताना लैंगिकतेच्या संदर्भातले जे संदर्भ आहेत आणि निर्णय आहेत या निर्णयांवर याचा काय परिणाम होईल याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल याचं कारण असं आहे की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने देखील काही निर्णय दिलेले आहेत आणि एखाद्या व्यक्तीच त्या ठिकाणी मॉलेस्टेशन झालं हे मॉलेस्टेशन झालं याची व्याख्या करताना ते मॉलेस्टेशन झालं याचा जेंडरशी संबंध लावण्यात आलाय त्यामुळे आपण जर ते जेंडर विरहित केलं तर त्याचा काय संबंध येईल आणि त्यातनं काय लिटिगेशन्स होतील याबागची भावना आपली चांगली आहे कारण हे खरंच आहे की केवळ पुरुष त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात असं नाही आहे अनेक वेळा महिलाही असतात महिला पुरुष एकत्रित असू शकतात पण याचा त्याच्यावर इफेक्ट काय होईल याचा विचार आपल्याला करावा लागेल अन्यथा हे देखील मोठ्या प्रमाणात जे आहे हे लिटिगेशनमध्ये या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आपण आता मूळ कायद्यामध्ये इन्क्वायरी ऑफिसरला पहिल्यांदा आता तीस दिवस दिले आहेत आणि तीस दिवस अजून वाढवून दिले आहेत ठीक आहे आयपीसी मध्ये आता ही जी तरतूद आहे ती साठ दिवसाचीच आहे आता वेगळी तरतूद नाही आहे फक्त आपल्या तरतुदीत फरक एवढाच आहे की आता त्याला थेट साठ दिवस मिळतात आपण त्या साठ दिवसाला तीस तीस दिवसात विभागलेला आहे की तीस दिवसात जर त्यांनी त्या संदर्भातली सगळी माहिती गोळा करून चार्जशीटच्या लेवलला आणलं नाही तर त्याला अजून तीस दिवस आपण देणार आहोत फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे टाइम लिमिट टाकतो आपण ते योग्यच आहे पण या टाइम लिमिट मध्ये जर इन्व्हेस्टिगेशन योग्य प्रकारे झालं नाही आणि याच ट्रेनिंग देखील देण्याची आवश्यकता आहे ज्यावेळी मी गृहमंत्री झालो आम्ही चौदा जी आर काढले आणि या चौदा जी आरच्या माध्यमातन कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन होईल चार्जशीट होईल तिथपासनं प्रॉसिक्युशनपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल केला आणि या बदल केल्यानंतर कन्विक्शन रेट वाढला पण तरी त्या मनाने तो का वाढत नाही म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यातल्या बैठका घेतल्या त्यावेळी असं लक्षात आलं की केसेस जुन्या चालल्या आहेत हे चेंजेस झाल्याच्या आधीच्याच केसेस चालल्या आहेत दोन हजार पाचच्या दोन हजार सातच्या दोन हजार आठच्या दोन हजार दहाच्या आणि या प्रत्येक केसमध्ये क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन इतकी वाईट आहे शेवटी संपूर्ण प्रॉसिक्युशन जे आहे हा जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतो यांनी कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केलाय जे सगळे सुटतात कारण आपल्याला माहिती आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आपल्याला एखाद्या घटनेची संपूर्ण साखळी तयार करावी लागते आणि त्या साखळीतला एकही दुवा हा जर कच्चा असेल तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि तो त्या ठिकाणी सुटतो आणि म्हणून आत्ता आवश्यक हे की हे जे आपण बदल केले आहेत या अनुरूप या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनचं स्किल हे तयार करण्याच्या दृष्टीने याचे ट्रेनिंगचे प्रोग्राम तयार केले पाहिजेत या दृष्टीने आमचे वकील जे आहे त्या वकिलांना देखील ट्रेंड केलं पाहिजे कारण आमचे सरकारी वकील या ठिकाणी जर योग्य प्रकारे ट्रेंड नसले तर टेक्निकल चुका याचा देखील अनेक वेळा फायदा मिळत असतो हो काल परवा आपल्याला माहिती आहे की भीमा कोरेगावच्या केसमध्ये एक बेल झाली ती का झाली एका कारणाने झाली की कोर्टाच्या ऐवजी साध्या कोर्टामध्ये त्यांना पुण्याला उभं केलं एवढ्या टेक्निकल कारणाने चार वर्षापूर्वीच्या घटनेवर आज ती बेल झाली की त्यांनी सांगितलं ते डेजिग्नेटेड कोर्ट नव्हतं तुम्ही साध्या कोर्टासमोर उभं ठेवून त्यांचा या ठिकाणी ज्युडिशियल कस्ट मॅजिस्ट्रेट कस्टडी घेतली त्यामुळे ती लागू होणार नाही एवढ्या एका ग्राउंडवर ती बेल झाली त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि या संदर्भातलं जे ट्रेनिंग आहे हे योग्य प्रकारे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे करावं लागेल एक महत्वाचा विषय असा आहे की आपण सी आर पी सी तीनशे वीस मध्ये जो बदल केला आहे त्याचं कारण माझ्या लक्षात आलेलं नाही हा कायदा अतिशय कडक कायदा आपण केला पण ते करत असताना आपण या ठिकाणी कलम तीनशे अडतीसशी संबंधित असणाऱ्या नोंदी नंतर पुढची नोंद घ्या असं आपण सांगून थ्री फिफ्टी फोर डी तीनशे चौपन्न ड हा ऑफेन्स आपण कंपाऊंडिंगचा ऑफेन्स केलाय आतापर्यंत तीनशे चौपन्न ड हा सी आर पी सी मध्ये म्हणजे महिलेचा विनयभंग करण्याशिवाय संदेश वाहनाच्या कोणत्याही साधनाद्वारे तिचा धाक धपटश्या दाखवणे असा हा जो काही या ठिकाणी आतापर्यंतची तरतूद होती ही तरतूद या ठिकाणी कंपाऊंडिंग करता येत नव्हती पण आता आपण जी तरतूद केली आहे ज्या महिलेस धोक्याची धाक दपटशाची किंवा भीतीची जाणीव निर्माण होते अशी महिला हे कंपाऊंडिंग करू शकेल म्हणजे ती महिला त्या व्यक्तीला माफ करू शकेल अशा प्रकारची ही जी तरतूद आहे याने मूळ कायद्यावर कुठेतरी एक प्रश्नचिन्ह तयार होत आहे याचं कारण असं आहे की अशा प्रकारे ची व्यवस्था जर आपण ठेवली तर त्यामध्ये त्या, त्या महिलेवर दबाव टाकणं अमिष दाखवणं किंवा अनेक वेळा आता न्याय मिळू शकत नाही अशा प्रकारची भावना तयार होऊन तिला कंपाउंडिंग करता तयार करणं अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडतील आणि त्या घडल्या आजही आपल्याकडे बी समरी सी समरी आहे म्हणजे ठीक आहे चुकीची जर घटना असेल तर चुकीच्या गोष्टीकरता आपल्याला तशा प्रकारे पोलिसांना दाखल करता येतं की ही चुकीची तक्रार आहे पण या तक्रारीला आपण कंपाऊंडिंगच्या शोधण्यात आणलाय तर याचा देखील एकदा विचार हा आपण केला पाहिजे याच्या पाठीमागची भूमिका काय आहे हे माझ्याही लक्षात आलेलं नाही कदाचित ना ना हो इल, ल, CRPC, मदे, मदे ही भूमिका असू शकते की चुकीच्या तक्रारींना फार प्रलंबित राहावं लागू नये पण याचा दुरुपयोग होईल याचा देखील विचार हा निश्चितपणे आपण केला पाहिजे यासोबत आपण जर बघितलं तर थ्री झिरो नाईन सी आर पी सी आता बघा आपण तीनशे नऊ मध्ये सी आर पी सी मध्ये अमेंडमेंट करून आणि त्याच्यामध्ये ही सगळी कलम तीनशे चौपन्न ची कलम तीनशे बी ची कलम ई e, हे सगळी आपण त्यात टाकली चांगली गोष्ट आहे परंतु तीनशे नऊ मध्ये आजही ती तरतूद आहे काय तरतूद आहे पॉवर टू पोस्टपोन ऑर प्रोसिडिंग इन एव्हरी इन्क्वायरी ऑर ट्रायल द प्रोसिडिंग शॅल बी कंटिन्यूड फ्रॉम डे टू डे अंटील ऑल द विटनेसेस इन अटेंडन्स हॅव बिन एक्झामिन अनलेस द कोर्ट फाईंड द of the same beyond the following day to be necessary for the reasons recorded. मै आजी ही तर्टू राहेच provided आता फक्त काई विविक्षित कलमान करता है 376, 376A, 376B, ABC, आता है चामरे 354 ही आपन टाक लेला The court after taking cognizance of an offense or commencement of trials finds it necessary or advisable to postpone the commencement of

ज्या तरतुदी आहेत त्याच तरतुदी आपण या ठिकाणी लागू केल्या या तरतुदी इफेक्टिव्ह नाही आहेत याच कारण काय आहे कोर्टाला पुन्हा तो अधिकार आहेच आणि आज आपण बघा या तरतुदी असताना एका तरी केसमध्ये कोर्टाने डे टू डे चालवलं का फारच रेअर केसेस आहेत अगदी ग्रेव्ह केसेसमध्ये दे देखील कोर्ट डे दे टू डे चालवत नाहीये त्यानंतर अनेक ठिकाणी सरकारी वकील वेळ मागतात कधी अशिलाचे किंवा आरोपीचे वकील वेळ मागतात त्यामुळे हे जे काही आपण एका महिन्यात शिक्षा झाली पाहिजे दोन महिन्यात शिक्षा झाली पाहिजे हे जे आपण याच्यामध्ये म्हणतोय हे केवळ कागदावर राहणार आहे कारण सी आर पी सी मध्ये आपण जोपर्यंत या संदर्भातली अमेंडमेंट करत नाही की ऍडजमेंट ऑन व्हेरी स्ट्रिंजंट रिझन्स इथे नॉर्मल रिझन आहेत कारण मॅजिस्ट्रेटला वाटलं तो ते रिजन रेकॉर्ड करू शकतो आणि तेवढ्या रिजनवर तो तारखांवर तारखा देऊ शकतो त्यामुळे मूळ कायद्या कर, ज्याकरता आपण कायदा केला म्हणजे शिक्षा स्ट्रॉंग केली तुझं ठीक आहे पण मूळ कायदा का केला आपण आरोपीला वर्षानुवर्ष शिक्षा होत नाही त्यामुळे आरोपीला असं वाटतं की आपण काहीही केलं तरी चालतं आपल्याला शिक्षा होणार नाही तो एक दामिनी नावाचा पिक्चर होता ज्याच्यामध्ये तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तशी अवस्था आहे आणि म्हणून आरोपी अशा प्रकारे वारंवार केसेस करतात हा शक्ती कायद्याच्या माध्यमातन हे जे काही एक डेफिशियंट अशा प्रकारची व्यवस्था आहे ती व्यवस्था मंत्री महोदय आपण सुधारू शकलेलो नाही ती व्यवस्था आपण तशीच ठेवली आहे त्यामुळे आता या संपूर्ण व्यवस्थेमध्ये साठ दिवसामध्ये चार्जशीट दाखल होईल पण त्याच्यानंतर किती दिवसामध्ये शिक्षा होईल या संदर्भात मात्र आपण कुठलीही तरतूद यात करत नाहीये आणि म्हणून या संदर्भात माझी सूचना अशी आहे की आपण तीनशे नऊला अमेंडमेंट केला पाहिजे आणि थ्री झिरो नाईन मध्ये मॅजिस्ट्रेटला जे आपण अतिशय मोकळे पॉवर दिले आहे ते मोकळे पॉवर न देता एक चार रिझन पाच रिझन या पाच रिझनच्या व्यतिरिक्त ऍडजस्टमेंट मिळणार नाही ती ऍडजमेंट इतकेच वेळा मिळू शकेल त्याशिवाय ती मिळणार नाही अशा प्रकारचं आपल्याला प्रकार प्रकार टाकावं लागेल आणि एवढंच नाही तर या संदर्भात सीएम आणि चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट यांची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये याचा याच्या संदर्भात आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि यासोबत डेडिकेटेड कोर्ट्स महिलांचे हे देखील आपल्याला ठेवावे लागतील मी डेजिग्नेटेड कोर्ट म्हणत नाही मी डेडिकेटेड कोर्ट म्हणतो कारण आतापर्यंत आपण जेवढ्या प्रकारचे कोर्ट निर्माण केले आहेत हे सगळे डेजिग्नेटेड कोर्ट्स आहेत ते डेडिकेटेड कोर्ट्स नाही आहेत म्हणजे ते डेजिग्नेट एका कायद्याच्या अंतर्गत झाले आहेत पण त्या कायद्याच्या व्यतिरिक्त इतर अपीलही ते ऐकतायत इतर केसेसही ते ऐकतायत हा कायदा जर इफेक्टिव्ह करायचा असेल तर याकरता आपल्याला डेडिकेटेड कोर्ट्सची निर्मिती करावी लागेल कदाचित आपण सुरुवातीला असं म्हणू शकू की जे ग्रेव्ह ऑफेन्सेस आहेत याच्यातले या ग्रेव ऑफेन्सेस करता हे कोर्ट डेडिकेटेड असतील आणि त्यांनी त्याचीच डे टू डे दे सुनवाई करावी अशा प्रकारची भूमिका जर आपण घेतली तर मला असं वाटतं की आ, या ठिकाणी आपण या कायद्याच्या माध्यमातून न्याय देऊ शकू आणि म्हणून खरं म्हणजे अतिशय चांगला कायदा आणलेला आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे हा मताने आपण सगळे मिळून मंजूर करू त्याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही पण हे करत असताना जर हे डेफिसिट्स यातल्या या, या तरतुदी आणि हा जे काही तुकडेपणा आहे हा जर आपण दूर केला नाही तर एक कायदा मंजूर केल्याचा आनंद आपल्या मनामध्ये असेल पण त्याचा इफेक्टिव्ह अशा प्रकारे आपण वापर करू शकणार नाही त्या दृष्टीनं ना। आज आपण जरूर मंजूर करून घ्यावा पण या संदर्भातल्या पुढे या संदर्भातले चेंजेस आपण करावे जेणेकरून महाराष्ट्राच्या विधानसभेने देशातला सगळ्यात इफेक्टिव्ह कायदा तयार केला असं आपल्याला म्हणता येईल या दृष्टीने आपण कारवाई करावी विनंती करतो या कायद्याला पूर्ण पाठिंबा घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो